चंद्रपूर जिल्ह्यात सूर्यनारायण चांगलाच कोपलाय. चंद्रपुरात बुधवारी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्हा देशात सर्वात हॉट तर जगात 3र्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलंय. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांची लाही होतीये. तर अकोला, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये देखील पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यातही तापमानाचा पारा वाढलाय. कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होतीये, त्यामुळे पारा लवकरच 40 ची पार जाण्याचा अंदाज आहे. वाढत्या उन्हामुळे मावळमधले रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. फळ विक्रेते, ज्यूस, उसाचा रस, आईस्क्रीम विक्रेत्यांच्या धंद्याला मात्र चालना मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यात पारा 41 अंशांपार गेल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिक शीतपेयांचं सेवन करत आहेत. त्यातच हवामान विभागानं विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट आणखी येणार असल्याचं सांगितलंय. औरंगाबादच्या पशु दवाखान्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. वाढत्या उष्णतेचा फटका प्राण्यांनाही बसू लागलाय. कुत्र्यांना देखील मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रो होत असल्याचं समोर येत आहे. अनेक प्राण्यांना उष्णतेमुळे अशक्तपणा जाणवू लागल्यानं सलाईन लावावं लागतंय. उन्हाचा चढता पारा आणि वाढलेलं बाष्पीभवन यामुळे जंगलातले पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत मानवी वस्तीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी भटकंती करताना अनेक प्राणी अपघातालाही बळी पडतात. त्यामुळे याकडे वनविभागानं लक्ष देऊन वन्य प्राण्यांसाठी जंगलातच पाणवठे उभारावेत अशी मागणी वन्यजीव प्रेमी करत आहेत. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून खास कूलर लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर दिवसातून 2 दा वाघोबांना थंड पाण्यानं आंघोळही घातली जाते. त्यांच्या पिंजऱ्याजवळ सुद्धा पाण्याचा हौद बनवण्यात आलाय. यावेळी सगळे वाघ अगदी रांगेत उभं राहून उन्हाळ्यात पाण्यात न्हाऊन घेण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. ऊसतोड सुरू असताना ऊसानं भरलेल्या ट्रॉलीला विजेची तार अडकली आणि यामुळे स्पार्किंगनं ट्रॉलीसह संपूर्ण ऊस जळून खाक झाला. या घटनेत ट्रॉली शेजारी असलेल्या 2 बैलगाड्या देखील जळाल्या. श्रीरामपूर तालुक्यातील टाकलीभान इथली ही घटना आहे. 4 एकर शेतातील ऊसाचं नुकसान झालंय. महावितरणच्या दुर्लक्षामुळे ऊसाला आग लागल्यानं घटनांमध्ये वाढ होती आहे. निफाडच्या पिंपळगाव बसवण इथं गवताच्या कुरणाला आग लागून 25 एकरवरील गवत जळून खाक झालं. तसंच गवताच्या 1000 गाठी आणि गवत बांधण्याचं मशीनही जळालं. जोपूर रोडवरील पिंपळ बसवंत जॉईंट फार्मिंग सोसायटीचं हे कुरण होतं. कुरणातून जाणाऱ्या विजेच्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. 3 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आग विझवली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठण गावात एका घराला आग लागली. टेकाम कुटुंबियांचं हे घर होतं. महिनाभरावर आलेल्या मुलीच्या लग्नापूर्वीच ही आग लागल्यानं टेकाम यांच्यावर मोठा आघात झालाय. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झालं. त्यात लग्नासाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूही होत्या. आता मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता टेकाम यांना सतावतीये. चंद्रपुरात इरई धरण मार्गावर वणवा पेटला ही आग झपाट्यानं पसरत असल्याचं पाहून वनपथक सक्रिय झाली. प्रादेशिक वनक्षेत्र, खासगी शेतशिवार आणि व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागावर आगीची धग बघायला मिळाली. अचानक वाढलेल्या तापमानानं पानगळ झालेल्या जंगलात आग वेगानं पसरली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये घनकचरा जाळल्यानं अबाबकरच्या जंगलाला आग लागली. आगीत शेकडो पक्षी तसंच वन्यजीव होरपळून मेले. आगीमुळे एका शेतात उभा असलेला एक ट्रकही जळून खाक झाला. तसंच नर्सरीसाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन देखील जळून खाक झाली. गोंदिया शहरात चालत्या मालवाहू वाहनाला आग लागली. यात मालवाहकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी येवला तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाई भेडसावतीये. तालुक्यातील पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचे टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवलेत. अनेक गावात विहिरींनी तळ गाठलाय. मुमदापूर भागातील महिलांना 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय. कोबीला 8 ते 10 रुपये भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च परवडत नाही. बाजारात कोबी आणण्यासाठी भाडोत्री गाडी परवडत नाही. अखेरीस शेतकरी आपल्याच गाडीतून कोबीची ने आण करतायत.
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील डोणेगाव ठाकरवाडी आडले पवना आणि शंकरवाडी ही गावं तहानलेली आहेत. मात्र मावळमधील उद्योजक नंदूल कालोखे यांनी तलाव निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. डोणेगावातील एकमेव गाव पाणवठा भर घालून बुजवण्यात आला होता. यात तलावाची निर्मिती केली जाते. पाणी प्रश्न सुटणार असल्यानं गावकरी समाधानी आहेत. गोंदिया जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं हा महोत्सव भरवण्यात आला. या महोत्सवात जैविक शेतीकडे जास्त भर दिला जातो आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय तांदळाचं उत्पादन घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. नाशिकच्या नांदगाव नगरपालिकेकडे 1,91,00,000 पाणीपट्टी थकली आहे. अखेर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं गिरणा धरणाचा पाणीपुरवठा योजनेतून नांदगाव शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. पाण्याच्या दराबाबत तातडीनं तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात घर बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. औरंगाबाद शहरात महापालिकेच्या हद्दीत कुठेही घर बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बोर विहिरींचं पुनर्भरण करण्याची योजना सुद्धा आखण्यात आली आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बियाणं महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात विद्यार्थिनींनी विविध कडधान्यांचा वापर करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. यासाठी त्यांना 6 तासांचा अवधी लागला. गहू तूर हरभरा तांदूळ मूग उडीद ज्वारी अशी धान्य आणि कडधान्य वापरून या रांगोळ्या साकारल्या आहेत. चंद्रपुरातील अमृत पाणीपुरवठा योजना नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यानं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. 6 दिवसांपासून जलवाहिनी दुरुस्तीच्या नावे पाणीपुरवठाही बंदच आहे. योजना अपूर्ण असतानाही पालिका मात्र कंत्राटदाराला 200 कोटींचं देयक देण्याची घाई करतीये. ही घाई का असा सवाल उपस्थित होतोय. यवतमाळच्या पोफाळी इथल्या वसंत सहकारी साखर कारखाना बंद असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या 4 वर्षांपासून बंद आहे. थकीत कर्ज न भरल्यानं कारखाना जिल्हा बँकेनं जप्त केलाय. तसंच ऊस लागवड करून अद्याप तोडणी न झाल्यानं ऊस तसाच पडून आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 17 बाजार समिती आजपासून सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. मार्च एंडिंग सण आणि साप्ताहिक सुट्टी यानिमित्त बाजार समित्या बंद राहतील. या बंद दरम्यान कांदा आणि धान्याचे लिलाव बंद राहणार असल्यानं कोट्यवधीची उलाढाल ठप्प होणार आहे. अहमदनगरमध्ये संगमनेर तालुक्याच्या बोरबन गावात सराटी वस्तीवरील रस्त्यावर भेगा पडल्या. सकाळी नागरिकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले. या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. सरपंचांनी याबाबत प्रशासनाला कळवलंय. औरंगाबादमध्ये विजेची वाढती मागणी आणि तुटवड्यामुळे लोडशेडिंगला सुरुवात झाली आहे. ज्या भागात जास्त थकबाकी आणि वीज चोरी आहे त्या भागात लोडशेडिंग सुरू करण्यात आलंय. मंगळवारी तासभर लोडशेडिंग करण्यात आल्यानं 26,000 ग्राहकांना याचा फटका बसला. महावितरण कंपनीनं घेतलेल्या विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. 2019 मध्ये 5,000 जागांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रखडली होती. 5,000 पदांसाठी राज्यातून तब्बल 1,25,00,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवडीच्या पहिल्या यादीतच गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय. अशी 2,500 पदं भरली गेली. किमान उर्वरित पदं नियमांनुसार भरण्याची मागणी होती आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड केली. एका अज्ञात व्यक्तीने ही तोडफोड मोबाईलमध्ये चित्रित केली. अचानक अधिकाऱ्यांनी तोडफोड केल्यामुळे रुग्णांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यादरम्यान नेत्याच्या खिशातलं पाकिटच चोरीला गेलं. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुतेंचा मंत्री विजय वडेट्टीवार सत्कार करत होते आणि त्याचवेळी भुरट्या चोरानं विभुतेंचं पाकिट मारलं. पठ्ठ्यानं स्टेजवरच पाकिटातले 50,000 लंपास केले. विभुतेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. येवला शहरातील कांदा मार्केट समोर असणाऱ्या 3 दुकानांमध्ये चोरी झाली. पहाटे दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा वाकवून चोरी करण्यात आली. प्रभू एंटरप्रायझेस, संतोष ट्रेडिंग कंपनी तसंच ओम वैष्णवी एंटरप्रायझेस अशी या दुकानांची नावं आहेत. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
औरंगाबाद शहरातील सिडको भागात रस्त्याच्या कडेला मानवी हाडांचा सापळा आढळून आलाय. कोणीतरी पोत्यात मानवी हाडांचा सापळा आणून टाकल्याचा अंदाज रहिवासी व्यक्त करत आहेत. पोलीस तपास सुरू आहे. विवाहितेला प्रियकरानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल प्रियकराला दोषी ठरवून 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2 मुलांची आई असणाऱ्या महिलेला फूस लावून पळवून नेऊन तिला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं होतं. भानुदास कांबळे असं या गुन्हेगाराचं नाव आहे. वर्ध्याच्या दाभाडे परिसरात रिक्षा चालकाला बनावट सोनं विकण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण अशी त्यांची नावं आहेत. तब्बल 1 बिलियन डॉलरची बनावट नोट दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. 1 बिलियन डॉलरच्या बदल्यात हे लोक पैसे उकळत होते. तेलंगणातील या 3 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिताफीनं अटक केली. त्यांच्याकडून 1 बिलियन डॉलरची बनावट नोट जप्त करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारूच्या नशेत खुर्चीवरच झोपले. ग्रामसेवक दारूच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. या प्रकाराची तक्रार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. अमरावतीतल्या मंगळूर पोलीस ठाण्यात अंमलदारांना पश्चाताप दिनानिमित्त 1 दिवसाची सुट्टी हवी असल्याचा अर्ज ठाणेदाराकडे केलाय. लग्नाच्या वाढदिवसाला या पोलीस अंमलदारांना चक्क पश्चाताप दिवस म्हणून नाव ठेवलंय आणि तो दिवस साजरा करण्यासाठी या पोलिसांना अर्ज केलाय. नागपुरात एका राजीनाम्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा न्यायालयातील कॅन्टीनमधला समोसा महागला म्हणून जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यानं राजीनामा दिला. धर्मराज बोगाटी असं राजीनामा दिलेल्या वकिलाचं नाव आहे. इथल्या कॅन्टीनमधल्या खाद्यपदार्थांचे दर काही दिवसांतच वाढले तर महागाई इंधन दरवाढीमुळे खाद्यपदार्थ महागल्याचं सांगण्यात आलंय. उदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक जळे यात्रेला सुरुवात झाली आहे. आज या यात्रेचा मुख्य दिवस विठ्ठल बिरदेवाच्या नावानं सांग भलसा जयघोष करत शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. हजारो किलो भंडाऱ्याची उधळण होत असल्यानं संपूर्ण परिसर भंडाऱ्यानं माखून गेला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर समितीने एक चांगला निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्यापासून भक्तांना आता समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं तब्बल 2 वर्षानंतर मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर समाधी मंदिरातही आता पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. अष्टविनायकांचं दर्शन आता भाविकांना हेलिकॉप्टरद्वारे घेता येणार आहे. आज हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक यात्रा प्रवासाचा शुभारंभ झाला. ओझरच्या विघ्नेश्वरापासून सुरुवात झालेल्या या अष्टविनायक यात्रेचा अखेर लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाजवळ होणार आहे. अष्टविनायक ओझर देवस्थान ट्रस्टनं सर्व देवस्थान ट्रस्टनं सोबत घेऊन हा महत्वाचा निर्णय घेतला. शिवेंद्रराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त सकाळी शिवपंचायन महारुद्र यज्ञ पार पडला. त्यानंतर संध्याकाळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच शिवेंद्रराजेंच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून वृद्ध कलावंतांसाठी मानधन योजनेचे प्रस्ताव धूळखात पडून राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे वृद्ध साहित्यिक ज्येष्ठ कलावंतांसाठी ही मानधन योजना राबवली जाते. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली जिल्हास्तरीय निवड समितीच गठीत झालेली नाही. परिणामी शेकडो वृद्ध कलाकार मानधनापासून वंचित आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू झालाय. ताडोबाच्या आंबे उतारामधल्या रानतळोधीमध्ये वाघाचा मृतदेह आढळला. 4.5 वर्षांच्या नरवाघाचा हा मृतदेह आहे. फेब्रुवारी महिन्यात या वाघाच्या गळ्याभोवती जखमा कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसल्या होत्या. मात्र घनदाट जंगलामुळे वाघाचा बचाव करणं अशक्य होतं. अखेर आज या वाघाचा मृतदेह आढळून आला. मनमाडच्या सटाण्यात शिकार करता करता बिबट्या एका घरात शिरल्याची घटना घडली. मात्र प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. बिबट्यानं शेळ्यांच्या शेडमधील 2 शेळ्या एक बोकड जखमी केलं. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. कल्याण नगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातल्या आळेखंड इथं भरधाव वेगानं जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेनं बिबट्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातात बिबट्याच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे प्राणीमित्रांकडून नाराजी व्यक्त केली जाते.
विरारच्या कोपर गावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने गावातल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीचा सपाटा लावला होता, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली होती। अखेर मांडवी वनविभागाने मेलेला कुत्रा ठेवलेला पिंजरा लावला, त्यात हा बिबट्या अडकला। दरम्यान 4 वर्षांच्या या नर बिबट्याच्या पायाला दुखापत झाली आहे। कोल्हापूरच्या दोडामार्ग वीजघर मार्गावर बांबर्डे इथं मध्यरात्रीच्या सुमारास 5 हत्तींचा कळप दिसला। हत्तींच्या 3 पिल्लांसह कळप वावरताना दिसला। तिलारी खोऱ्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या वाढत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत, तर पर्यावरणवादी मात्र समाधान व्यक्त करत आहेत। हिंगणघाटच्या कलोडे चौकात जय अंबे ट्रेडर्सच्या मागे एक गाय विहिरीत पडली, मात्र ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्या गायीला जीवदान दिलं। विहिरीत 30 फूट खोल होती, त्यामुळे गायीला क्रेनच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। ही गाय पाण्याच्या शोधात त्या ठिकाणी आली असण्याचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या चाकणजवळ आंबेठाण इथं गेल्या 2 दिवसांपासून 80 ते 90 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान मिळालंय। नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि चाकण रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी कामगिरी केली। यासाठी बापूसाहेब सोनवणे आणि शांताराम गाडेंनी सहकार्यांचं तब्बल 3 तासांचं एक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी पावरा समाजानं अनेक चालीरीती बदलत इतर समाजांपुढे एक वेगळा आदर्श घालून दिलाय। पाहुणचार करण्यासाठी दारू, विड्या, सिगारेट, तंबाखूवर बंदीचा ठराव केला। मुलीचं लग्नाचं वय 18 वरून 21 केलं। मुलींना लग्नात सन्मानासाठी निश्चित रक्कम ठरवली आहे। आदिवासींना डोईजड होणाऱ्या रीती बाद करण्याचा निर्णय शेकडो आदिवासी बांधवांनी अगदी सहमतीनं मंजूर केला। अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील 14 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। कृषीसह उद्योग, क्रीडा, शिक्षण, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा समावेश होता। या कार्यक्रमात अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू उपस्थित होते। वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ऊर्जामंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे भोरमधील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला। फटाके फोडण्यात आले, कर्मचाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले। आमच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास वीज कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। नाशिक शहरात गुढीपाडव्यापासून शहरात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय। विना हेल्मेट आता 500 ते 1000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो। गेल्या 3 महिन्यांपासून प्रबोधन समुपदेशन करण्यात आलंय, आता त्याची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे नाशिकरांना नव्या वर्षात हेल्मेट बंधनकारक असेल। डिपार्टमेंटला, विशेष करून ट्रॅफिक डिपार्टमेंटला असा निर्देश दिलेला आहे की जे कोणी दुचाकी सवार हेल्मेट शिवाय, म्हणजे चालक किंवा पिलियन रायडर हेल्मेट शिवाय ते जात असेल, तर त्यांच्यावर समुपदेशांची ते कारवाई कराच, पण त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण सुरू करा। नियम पायदळी तुडवत यवतमाळ जिल्ह्यात रेती घाटांवर बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। याविरोधात आर्णीच्या कवठा बाजार इथं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली। पैनगंगा नदीपात्रातील रेती घाटावरून 3 फ्रेझर बोट, 3 पोकलँड, 7 टिप्पर, 2 बोलेरो, मोबाईल अशी 1.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री जप्त केली। गोंदिया जिल्ह्याच्या तुमसर, गोबरवाही आणि मध्य प्रदेश आंतरराज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे। खड्ड्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत। आशिया खंडातील सर्वात मोठी मॅग्निस खाण डोंगरी बुद्रुकमध्ये आहे। इथून रोज शेकडो ट्रक मॅग्निसची वाहतूक करतात, त्यामुळे या मार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे।